दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। कोविड नियमांचं काटेकोरपणे पालन करत निवासी आयुक्त श्यामलाल गोयल यांच्या हस्ते अगदी साधेपणानं सोबतच कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या संमेलन कक्षात बापाची प्रतिष्ठापना करण्यात आली। यंदा सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा 5 दिवसांचा गणपती असणार आहे। अहमदनगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। परंपरेनुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते गणपतीची महापूजा करण्यात आली। यावेळी संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे असा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गणरायाकडे साकडं घातलं। इतकंच नाही तर गणेशोत्सव काळात जनतेनं देखील काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीगडावर खंडोबाच्या मंदिरात गणरायाची स्थापना झालेली आहे। सकाळी जेजुरीगडावर मार्तंड देवस्थानचे पुजारी आणि कर्मचाऱ्यांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली। कोरोनामुळे जेजुरीचं मंदिर भाविकांसाठी बंद आहे, मात्र विधिवत पूजा अर्चा केली जाणार आहे। आज अष्टविनायक ओझरच्या विघ्नहर गणपतीचा जन्मोत्सव फुलांच्या पाकळ्या उधळत साजरा करण्यात आला। अष्टविनायक गणपती सर्वात श्रीमंत गणपती अशी या गणपतीची ओळख। मूर्ती विविध दागिन्यांनी अधिक खुलून दिसतीये। पेशवेकालीन पेहराव आणि विविध दागिन्यांनी सजवलेले विघ्नेश्वराचं रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते, पण आज हा सोहळा कोरोना नियम पाळून साधेपणानं साजरा केला जातोय। मंदिर गाभारा आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलाय। उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबा तळवडा या गावामध्ये जय भवानी प्रतिष्ठाननं गणेशोत्सवानिमित्त 1 रुपया तुमचा गणपती बाप्पा आमचा असा हा स्तुत्य उपक्रम राबवलाय। कोरोनामुळे गोरगरीब नागरिकांना या उत्सवात सहभागी होता यावं यासाठी प्रतिष्ठाननं अवघ्या 1 रुपयात गणपती आणि पूजेचं साहित्य उपलब्ध करून दिलंय। कसबे तळवडा, दुधगाव, कोंबडवाडी या गावातील नागरिकांना या गणेश मूर्ती देण्यात आल्या। मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली। कोरोनामुळे मंदिर बंद असल्यानं निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। उत्सव काळात देखील मंदिर बंद राहणार असल्यानं कार्यकर्ते मंदिरात दर्शनासाठी जाणार नसल्याचा मोठा निर्णय ट्रस्टतर्फे यंदाही घेण्यात आला। पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। मोरेश्वर घैसास गुरुजींच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। पुण्यात एका गणपती बाप्पाचं एकदम हटके पद्धतीनं आगमन झालंय। JSPM इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या देशी बनावटीच्या ड्रोन कॅमेऱ्यावर बसून या गणपती बाप्पाला घरी आणण्यात आलं। ड्रोनवरून आलेल्या बाप्पाची ही मिरवणूक पाहणं हा वेगळाच अनुभव होता। ड्रोनवरचे हे बाप्पा पाहण्यासाठी आजूबाजूला गर्दीही जमली होती। जसं आपण सर्वजण बाप्पाला विघ्नहर्ता मानतो, येणारं प्रत्येक संकटाला सामोरं जायला तो आपल्याला प्रेरणा देतो, तर ह्या दिवशी आम्हालाही नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांनी दिली। तर आजचा जो आमचा इव्हेंट झाला तो खूप सक्सेसफुल झाला आणि आम्ही पण यामधून खूप काही शिकलो। गणेश चतुर्थीच्या माध्यमातून आम्ही हे संकल्प केला की काही क्रिएटिव्ह आपण करू शकतो का। तर गेल्या 2 वर्षांमध्ये जो कोरोनामुळे निर्बंध आपल्या सगळ्यांवर लागले, तर त्याचा विचार करता आम्ही आमचा ड्रोन घेऊन काही इनोव्हेटिव्ह करू शकतो का, या विचाराने ड्रोनवरती आम्ही बाप्पाची मूर्ती ठेवून त्याची मिरवणूक काढली।
मुंबईत लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना झाली आहे. शेषनागावरती विराजमान असं यंदाचं बाप्पाचं रूप आहे. कोरोनाच्या नियमांमुळे मूर्तीची उंची यंदा कमी आहे. प्रत्यक्ष मंडपात भाविकांना दर्शन दिलं जाणार नाही. फक्त पूजा आणि आरतीसाठी सकाळी 10 आणि संध्याकाळी 10 जणांना परवानगी देण्यात आली आहे. इतर भाविकांना लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन घेता येईल. त्याआधी लालबागमध्ये पोलिसांची अतिसुरक्षा असल्यामुळे दुकानदार आणि स्थानिक चांगलेच त्रस्त झाले. यामुळे तब्बल 2 तास बाप्पाच्या प्रतिष्ठापनेला उशीर झाला. अखेर पोलीस आणि मंडळ पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनं हा वाद मिटला. यावेळी दुकानदारांना पोलिसांकडून पास दिले जाणार असून फक्त दुकानात दोघांनाच परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे लालबागमध्ये पोलिसांनी पत्रकाराला मारहाण केली आहे. सकाळी लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलीस यांच्यात वाद झाला होता. या संदर्भातल्या बातम्यांसाठी तिथे पोहोचलेल्या माध्यम प्रतिनिधींवरच पोलिसांनी राग काढला. पोलिसांनी याचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारालाच धक्काबुक्की केली. मुंबईतील गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी बाप्पाची विधिवत पूजा करण्यात आली. यंदा कोरोनामुळे साधेपणाने उत्सव साजरा केला जातोय. कोरोनाचे नियम पाळून मुंबईच्या राजाची पूजा पार पडली. भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन सुरू करण्यात आलंय. शिरळीजवळील साकुरीत महिलांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. तसंच महिलांच्याच हस्ते गणेश यागास सुरुवात झाली. या यज्ञात दुर्वा शमीच्या समीधा आणि दररोज 121 मोदकांची आहुती दिली जाते. वाजत गाजत नागपूरच्या राजाचं आगमन झालंय. गणेशोत्सवाचं नागपूरच्या राजाचं यंदाचं 25वं वर्ष आहे. नियमांचं पालन करत नागपूरच्या तुळशीबाग परिसरात नागपूरच्या राजाची स्थापना करण्यात आली आहे. राजाच्या मोठ्या मूर्तीऐवजी नियमानुसार 4 फुटाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला गोदावरी एक्सप्रेसनं प्रवास करणारे चाकरमानी गणरायाची स्थापना करतात. कोरोनामुळे गोदावरी एक्सप्रेस बंद असल्यानं रेल्वे प्रशासनानं मनमाडच्या रेल्वे यार्डात एका बोगीत गणपती बाप्पाची साधेपणानं स्थापना केली. यंदा त्यांचं हे 25वं वर्ष आहे. राजकीय नेते मंडळींच्या घरी देखील गणपती बाप्पा आज आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. जे जे अमंगल आहे ते नष्ट हो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाच्या चरणी केली. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हायला हवी यासाठी आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील थाटामाटात बाप्पा विराजमान झालाय. फडणवीसांनी सपत्नी गणपतीची पूजा आणि आरती केली. कोरोनाचं संकट दूर होवो अशी प्रार्थना फडणवीसांनी केली. त्याचवेळी मंदिरालय उघडी आणि मंदिरं बंद का असा सवाल विचारत त्यांनी सरकारवर टीकाही केली. ओम गंगणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया. थँक्यू. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गडकरींनी सहकुटुंब बाप्पाची मनोभावे पूजा केली. दरवर्षी गडकरींच्या घरी गणपती बाप्पा येत असतात. यावेळी संपूर्ण गडकरी कुटुंब त्यांच्यासोबत असतं आणि जितके दिवस गणपती बाप्पा आहे तितके दिवस त्यांची मनोभावे पूजा केली जाते. कामना पुरती जय देव जय देव रत्न खचित फोरा तुझ गौर.
कोल्हापुरातील छत्रपती घराण्याच्या मानाच्या गणपतीचंही पारंपरिक पद्धतीनं आगमन झालं. पापाची तिकटी इथून मानकरी भालदार चोपदारांनी छत्रपती घराण्याचा हा गणपती पालखीतून आणला. न्यू पॅलेसवरती या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. साताऱ्याचे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या घरीही गणरायाचं आगमन झालंय. पर्यावरणपूरक आणि साध्या पद्धतीनं गणेशोत्सव इथं साजरा केला जातो. साताऱ्यातील सुरुची या त्यांच्या निवासस्थानी शिवेंद्र राजे यांचे पुत्र रुद्र नील राजे यांच्या हस्ते चांदीची मूर्ती आणून त्याचं विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी इथल्या निवासस्थानी कुटुंबासोबत गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यावरील आणि तालुक्यातील कोरोनाचं संकट लवकर टळू दे, इंदापूर तालुक्यासह राज्यात ज्या ठिकाणी पाऊस कमी झालाय त्या ठिकाणी चांगला पाऊस पडू दे असं साकडं गणरायाला भरणे यांनी घातलं. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आपल्या मालेगावच्या घरी दुपारी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. यावेळी भुसे यांनी गणरायाची मनोभावे आरती केली आणि बाप्पाचं स्वागत केलं. यावेळी राज्यातील नागरिकांसह बळीराजाला सुखी ठेवण्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी गणरायाला साकडं घातलं. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळीतल्या निवासस्थानी सहकुटुंब गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी श्रींची विधिवत पूजा करून मुंडे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र आणि देशावरील कोविडचा संसर्ग तसंच राज्यातील अतिवृष्टी पुराचं विघ्न दूर होऊ दे असं साकडं गणरायाला घातल्याचं मुंडे म्हणाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन झालंय. निरगुडसर इथल्या घरी गणेशाची स्थापना करण्यात आली. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी सुद्धा आज थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाचं आगमन झालं. यावेळी खासदार नवनीत कौर राणा आमदार रवी राणा यांनी मनोभावे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. राज्यातील आणि देशातील कोरोनाचं संकट दूर झालं पाहिजे, सगळं सुरळीत झालं पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे असं साकडंही राणा दाम्पत्यानं गणपती बाप्पाकडे घातलं. औरंगाबादेत मानाच्या संस्थान गणपती आरतीसाठी थांबले नाहीत म्हणून भाजप आमदार अतुल सावे यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्यासोबत चांगलाच वाद घातला. फक्त 5 मिनिटं थांबले असते तर काय झालं असतं असं म्हणत त्यांनी पदाधिकारी आणि शिवसेना नेते यांच्यासोबत शाब्दिक चकमक उडाली. यावेळी अखेर महापौरांनी मध्यस्थी करत वादावरती पडदा टाकला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यात गणरायाची स्थापना केली. दरवर्षी चव्हाण नांदेडमध्ये त्यांच्या निवासस्थानी गणरायाचं स्वागत करतात. यंदा त्यांच्या कारखान्यात गणपती बाप्पा विराजमान झाले. गणरायाच्या एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रातली एक तर कोरोनाचं विघ्न कायमस्वरूपी या देशामधून जगातून नष्ट व्हावं, जेणेकरून समृद्धीच्या मार्गाकडे जी का अस्थिरता निर्माण झालेली आहे, जे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, ती दूर व्हावी आणि सर्वांनाच त्याच्यामध्ये दिलासा मिळावा अशा दृष्टीने कोरोनाचं सावट या देशातलं जगातलं नष्ट व्हावं, दूर व्हावं ही गणरायाची चरणी प्रार्थना.
सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे, मात्र गणेशोत्सवाच्या या काळात शिर्डीतल्या बाजारात मात्र शुकशुकाट आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या जागेत अनेक गणपती व्यावसायिकांनी 4 दिवसांपासून दुकानं थाटली आहेत, मात्र कोरोनामुळे शिर्डीकरांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली आहे. गणपती व्यावसायिकांचा लाखोंचा माल पडू नये, साई मंदिर आता लवकरात लवकर उघडावं अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून दुकानदारांकडून केली जाते. गणेशोत्सवात फुलांची मागणी वाढली आहे. कल्याणच्या फूल बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. कल्याणच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं, त्यामुळे कल्याण एपीएमसी मार्केट बाहेर वाहतूक कोंडीही झाली. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचं चित्र बघायला मिळालं. गणेशोत्सव म्हटलं की मुंबईच्या रस्त्यांवरती भक्तांचा महासागर लोटतो. यंदा मात्र मुंबईतले चित्र थोडंसं वेगळं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे रस्ते दरवर्षीच्या मानाने तसे शांत दिसले. जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्यानं आगमन मिरवणुका देखील रद्द करण्यात आल्या. औरंगाबादेत बाप्पाची मूर्ती घरी नेण्यासाठी नागरिक बाजारपेठेत येत आहेत. नेहमीपेक्षा कमी गर्दी आहे यंदा. औरंगाबादकर कोरोनाचे नियम पाळत गणेशोत्सव साजरा करत असल्याचं चित्र दिसतंय. आज अनेक सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालंय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. लग्नानंतर सोनाली कुलकर्णीचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. तिच्या पतीला सुट्टी मिळाली नसली तरी तिचा उत्साह मात्र कायम आहे. गेली 4 वर्ष ती घरीच मूर्ती बनवते. बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं. मुंबईतल्या घरी गोविंदानं गणपतीची प्रतिष्ठापना करत पूजा केली. सहकुटुंब गोविंदानं बाप्पाचं वाजत गाजत घरी स्वागत केलं. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. त्यांनी बाप्पासाठी छान अशी सजावट केली आहे. दोघींनी यावेळी आरती म्हणत गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. गायक स्वप्नील बांदोडकरच्या घरी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. कुटुंबासोबत गायक हा सण साजरा करतोय. याचबरोबर स्वप्नीलने गाणं म्हणत प्रेक्षकांना शुभेच्छाही दिल्या. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे